जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार बावीसमधील वाणिज्य जो विषय आहे यातील आपण एम सी क्यूच्या पाठ क्रमांक अकराकडे वळणार आहोत या पाठ क्रमांक अकरामध्ये आपण प्रश्न क्रमांक एकशे एक ते एकशे दहा अशा दहा प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत यापूर्वी आपण पाठ क्रमांक एकपासून तर क्रमांक पाचमध्ये आपण इकॉनॉमिक रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहे म्हणजे जो वाणिज्य या विषयाअंतर्गत जी काही परीक्षा घेतली जाणार आहे त्यातील जो इकॉनॉमिक हा टॉपिक्स आहे त्या रिलेटेड आपण पन्नास प्रश्न ऑलरेडी पाठ क्रमांक एक ते पाच नंबरच्या व्हिडिओमध्ये बघितले होते तर पाठ क्रमांक सहा ते पाठ क्रमांक दहा यामध्ये आपण बिझनेस फायनान्स या, या टॉपिक रिलेटेड पन्नास प्रश्नांची तयारी केलेली होती आता आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच क्रमांक अकरा ते पाठ क्रमांक पंधरा यामध्ये आपण बिझनेस मॅनेजमेंट आणि एच आर एम या रिलेटेड आपण काय करणार आहोत पन्नास प्रश्नांची तयारी करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला जर का आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच पाठ क्रमांक एक ते पाठ क्रमांक दहा या व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील चला तर मग सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक एकशे एक ते एकशे दहा यामध्ये आपण व्यवसाय व्यवस्थापन आणि मानवी संसाधन व्यवस्थापन या, या संदर्भातल्या प्रश्नांची तयारी करणार आहोत पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक कोणास म्हटले जाते किंवा कोणास मानले जाते नंबर वन आहे पर्याय पीटर यफ ड्रकर ओके सेकंड आहे डॉक्टर टेलर तिसरा पर्याय आहे ओवेन आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर टेलर कारण टेलर हा जो काही आहे तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून संबोधला जातो नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन रॉबर्ट ओवेन कशाचा पुरस्कर्ता होता ऑप्शन एक आहे शास्त्रीय व्यवस्थापन दोन आहे सामान्य व्यवस्थापन तीन आहे कामगार व्यवस्थापन आणि चार आहे मालक वर्ग व्यवस्थापन तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन कामगार व्यवस्थापन प्रश्न क्रमांक एकशे तीन आहे हेनरी टाउन यांच्यामध्ये कामगारांना काय मिळाला पाहिजे नंबर वन योग्य मोबदला सेकंड आहे बोनस पर्याय तीन आहे कामाप्रमाणे दाम आणि पर्याय क्रमांक चार आहे जादा नफ्यात सहभाग तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जादा नफ्यात सहभाग प्रश्न क्रमांक एकशे चार आहे उद्योजक मजुरी योजना कुणी मांडली त्यामध्ये एक ऑप्शन आहे डॉक्टर हेनरी फेवाल दोन आहे पीटर ड्रकर है तीन आहे फेडरिक हॅन्से आणि चार आहे यापैकी नाही तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन फेडरिक हॅन्से यांनी प्रश्न क्रमांक एकशे पाच आहे व्यवस्थापनाचे कार्य कोणते हा एकदम साधा सोप्पा प्रश्न आहे नंबर वन धो दो, धोरण राबवणे दुसरं आहे ध्येय धोरण निश्चित करणे तिसरा आहे निर्णय घेणे आणि चौथा आहे यापैकी नाही तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धोरण राबविणे प्रश्न क्रमांक एकशे सहा आहे उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन ही संकल्पना कुणी विकसित केली नंबर वन पर्याय आहे पीटर ड्रकर दोन आहे डॉक्टर टेलर तीन आहे हेन्री फेल आणि चार आहे गिल यांनी तर आन्सर आहे पर्याय क्रमांक एक पीटर ड्रकर यांनी उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन ही संकल्पना विकसित केली प्रश्न क्रमांक एकशे सात आहे अधिकार व जबाबदारी यामध्ये डॅश डॅश असावे त्याच्यामध्ये नंबर एक संतुलन असावे दुसरा पर्याय परस्पर संबंध असावा तीन आहे योग्य संदेशवहन असावे आणि चार आहे यापैकी नाही तर नेमकी याचं अचूक उत्तर असणारे आपण पर्याय पाहूनच वन बाय वन त्याचं उत्तर निश्चित डिसाईड करू यापैकी नाही हा तर पर्याय होऊ शकत नाही योग्य संदेश व असावे हा तर ऑप्शनच त्याच्याशी संदर्भात नाही आहे आणि परस्पर संबंध असावा असं कधी होणारच नाही कारण अधुक अधिकार ज्याला दिले जाते त्या पद्धतीने जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागते म्हणून याच्यामध्ये एक संतुलन असणं अपेक्षित आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकशे आठ अधिकाराच्या केंद्रीकरणामुळे काय होते त्याचं पहिला पर्याय आहे व्यवस्थापकाचे अधिकार कमी होतात दुसरं व्यवस्थापकाचे अधिकार वाढतात तिसरा ऑप्शन आहे व्यवस्थापकाचे महत्त्व वाढते चार आहे यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे व्यवस्थापकाचे अधिकार वाढतात पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नांचं उत्तर आहे नंबर वन बघा इथं ऑप्शनपैकी आपण जर का वन बाय ऑप्शनचा जर का विचार केला तर आपल्याला या प्रश्नांचे उत्तर कसं काय भेटेल बघा यापैकी नाही हे तर उत्तर असू शकणार नाही कारण अधिकाराच्या केंद्रीकरणामुळं काही ना काहीतरी होईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे हो या प्रश्नाचं उत्तर असणार नाही दुसरं आहे व्यवस्थापकाचे महत्त्व वाढते आता हा पर्याय तसा पाहायला गेला तर याला एवढा अनुसरून नाही आहे अधिकाराचं केंद्रीकरण केल्यामुळं व्यवस्थापकाचं महत्त्व वाढेल असं जनरली जास्त काही होत नाही आता दुसरा सॉरी एक नंबरचा ऑप्शन काय सांगतो आहे व्यवस्थापकाचे अधिकार कमी होतात आता तुम्ही विचार करा अधिकाराचं ज्यावेळेस केंद्रीकरण आपण करणार आहे त्यामुळं काहीतरी फायदा व्यवस्थापकाला होणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की व्यवस्थापक केंद्रीकरण अधिकाराच्या केंद्रीकरणाची भूमिका मांडतात म्हणून इथं व्यवस्थापकाचे अधिकार हे, हे वाढले जातात हे या प्रश्नांचं अचूक उत्तर असणार आहे आपण प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा आणि पर्याय कोणकोणते दिले ते जर का नीट काळजीपूर्वक वाचले समजून घेतले तर ता निश्चित आपण अपेक्षित उत्तरापर्यंत पोहोचू शकतो प्रश्न क्रमांक एकशे नऊ आहे कार्याच्या विभाजनामुळे डॅ डॅश वाढ होते नंबर एक कामगार संकेत दोन कामगार कार्यक्षमतेत तीन आहे कामगार आदली बदली प्रमाणामध्ये आणि चार आहे यापैकी नाही आता याचं मी उत्तर दाखवण्यापूर्वीच इथं गृहित आहे की चार नंबरचा पर्याय हा असू शकणार नाही कार्याचं विभाजन केलं म्हणून तुम्ही काय नवीन कामगार वाढताल का नाही का? तर कामगारांची कार्यक्षमता काय होत आहे वाढत जाणारे म्हणून पर्याय क्रमांक दोन काय आहे याचं अचूक उत्तर असणार आहे म्हणजे कार्याच्या विभाजनामुळे कर कामगार वर्ग आहे यांची कार्यक्षमताच म्हणजे सीमध्ये काय होते वाढ होते म्हणजे इथं काय केलं जातं कार्याचं विभाजन विभाजनीकरण करणं म्हणजे नेमकी काय केलं जातं की व्यक्तीच्या ज्यामध्ये तो नाविन्यपूर्ण काम करतोय किंवा त्याच्यामध्ये तो नैपुण्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये तो जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तर त्याच्याकडे त्या कामाची जबाबदारी ही स्वीकारली जाते त्या पद्धतीने त्याचं विभाजन केलं जातं म्हणून इथं ते ते त्याच्या त्याच्या आवडीचं जर का काम कर्मचाऱ्यांना काम जर का भेटलं ना तर ते अधिक कार्यक्षमतेने काय करतात कामामध्ये हातभार लावतात म्हणून आपल्याला सांगता येईल की कार्याच्या विभाजनामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ होते हे पर्याय क्रमांक दोन आपल्याला सांगितलेलं आहे आता शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एकशे दहा खालीलपैकी हेनरी फिओल यांनी कोणते तत्त्व सांगितलेले नाही ओके हेनरी फिऑल यांनी चौदा तत्व सांगितलेले आहे त्यापैकी कोणते तत्त्व यामध्ये नाही आहे या, या पद्धतीचा प्रश्न आपल्याला बघायला भेटेल हा प्रश्न पेट एक्झामच्या रिलेटेड पण विचारलेला होता बघा एक ऑप्शन आहे श्रम विभागणी तत्व दोन आहे आदिशातील वाक्यता तत्त्व तीन आहे अधिकार आणि जबाबदारी तत्व आणि चार आहे अपवाद तत्व बघा पहिले तीन तत्व तर हे ऑलरेडी हेन्री फेल यांनी दिलेली जी काही व्यवस्थापकाची जी काही तत्वे आहेत त्याच्यामध्ये दिलेलीच आहे पर्याय क्रमांक चार अपवादाचं चा जे काही तत्व आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नांचं अचूक उत्तर असणारे अपवाद तत्व तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेटनेट एक जी जे काही महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार बावीसच्या वाणिज्य विषयातील जी काही आपण परीक्षेतली काही महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत तर यामधील हा पाठ क्रमांक अकरा होता याच्या अगोदरचे पाठ बघण्यासाठी आणि या, या पुढील भाग देखील बघण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता आणि अद्याप जर का आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन टॉपिकसह तोपर्यंत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा तोपर्यंत तो टेक केअर जय हिंद धन्यवाद